यानंतर आपण पुढील चर्चासत्राकडे वळणार आहोत. सर, माझा या फीडबॅकनंतर हा प्रश्न असणार आहे की होमिओपॅथिक आणि मॉडर्न पद्धतीनेच रिसर्च करावा असं का वाटतं तुम्हाला? 94 साली माझा एक मित्र एड्सनं वागला, ज्यावेळी मी डॉक्टर झालेलो नव्हतो. 95 डिसेंबरला मला डिग्री मिळाली, त्यामुळे मी काय त्याच्यावर उपचार करू शकलो नाही. माझ्या मनात असा प्रश्न यायचा की होमिओपॅथीने जर बाकीचे आजार बरे होत असतील तर गंभीर आजार का बरे होणार नाही. आणि मग एड्सच्या बद्दल मी संशोधन चालू केलं. आणि एक तर म्हणजे मी सुरुवातीपासून धाडसी स्वभावाचा होतो, मी कन्व्हेन्शन कुठल्या उपचाराला विचारायला मानत नाही. नेहमी आपण काय चांगलं करू शकतो लाईफमध्ये, व्यक्तिगत लाईफ पण माझं तसंच आहे, म्हणजे इथं नाही सांगता येत असा विचार करत गेलो. हे पुस्तक असं सांगते, मी सेक्रेटरी असताना आमच्या पॅथॉलॉजीचे एका नाव सांगितलं नाही सरांना, MD मेडिसिन होते ते ॲलोपॅथी मधले, त्यांना प्रश्न विचारले सर पुस्तकामध्ये लिहिले पॅथॉलॉजीच्या की पॅथॉलॉजी इज इरिव्हर्सिबल. मी त्यांना प्रश्न विचारला सर पॅथॉलॉजी का रिव्हर्स होऊ शकणार नाही, ते मला म्हटले की खूप छान आहे बस खाली. मग तसं म्हटल्यावर मी काय डिप्रेस झालो नाही, म्हटलं नाही नाही पॅथॉलॉजी रिव्हर्स व्हायला पाहिजे, एव्हरीथिंग इज पॉसिबल. माझ्या लाईफमध्ये पण तसंच आहे, म्हणजे बरेच खाचे काळ यातून मी गेलोय आणि पुन्हा डॉक्टर झालोय. असं म्हणजे पहिल्यापासून अभ्यास करूनच असा काही झालो नव्हतो डॉक्टर, म्हणजे अभ्यास करूनच झालो पण सरळ मार्गाने नाही झालो. खूप म्हणजे अनेक चुका आयुष्यात करून नंतर सुधारून नंतर मी डॉक्टर झालेलो आहे. म्हटलं आपण एवढं हे होऊन सुधारू शकतोय, आपल्यासारखा माणूस डॉक्टर होऊ शकतो चांगल्या प्रकारे विचार करून. आणि मग असं काय आयुष्यात काय असेल काय असणार, आणि असा विचार करत गेलो पॅथॉलॉजी का रिव्हर्स होऊ शकत नाही. सेकंड इयरला मला पडला प्रश्न तो, आणि मी त्याच्यावर विचार करत गेलो. मग होमिओपॅथी जे आमचे सर होते, ऑर्गॅनिक मेडिसिन म्हणून विषय होता आणि मटेरियल मेडिकल म्हणजे आमच्या जे औषधशास्त्र आहे होमिओपॅथीमधलं, त्यांना पण मी सर एक प्रश्न विचारले सर असं का होऊ शकत नाही, होमिओपॅथीमध्ये एवढी ताकद आहे की नाही. त्यांनी पण मला तसंच डिप्रेसिव्ह थोडंसं उत्तर दिलं, आणि पुस्तकात जेवढं लिहिले तेवढंच महत्वाचं आहे, तेच खरं असतंय, त्याच्यापेक्षा बाहेर पण विचार करू शकत नाही. मग विचार केला नाही असं नाही होऊ शकत, होमिओपॅथी करायला पाहिजे कसं होऊ शकतंय त्याच्यावर मी विचार करत गेलो. आणि पहिल्यांदा एड्सच्या रुग्णाला ज्यावेळी उपचार चालू केले त्यांच्यावर एड्सच्या रुग्णाला पण जवळ पण घेत नव्हतं, संसर्गजन्य आजार आहे म्हणून म्हणायचे, पसरेल टिसू लागले हे होईल. अजून तर 99% लोक जिवंत आहेत त्या 8000 मध्ये. नंतर मग ॲलोपॅथी उपचार पद्धती 2008 नंतर त्याला आली. म्हणजे कन्व्हेन्शनल उपचाराला चॅलेंज विचाराला चॅलेंज द्यायचं काम ज्यावेळेला केलं त्यावेळेला सक्सेस मिळाला. चॅलेंज द्यायला लगेच सक्सेस मिळाला नाही ना, दिवसभर म्हणजे अनेक नाईट शिफ्ट प्लेस गेला. मी कधी अजून सुद्धा रात्री 1 वाजेशिवाय झोपत नाही. प्रत्येक पेशंटचा बारकाईन मला वाटतं मॅडम साक्षीदार आहेत, प्रत्येकाचा विचार करतोय, प्रत्येकाला उत्तर देणार, रात्री ज्या पेशंटला अडचणी असतील त्यांच्या समस्या सॉल्व्ह करणार, काय करता येईल अधिक चांगलं कसं करता येईल त्याच्यावर नेहमी विचार करतोय, म्हणून आपण सक्सेसफुल आहे. यापुढे देखील मला पुढचा प्रश्न असं नक्कीच विचारायला आवडेल सर की सर पारंपरिक उपचार पद्धती आणि हे मॉडर्न होमिओपॅथिक संशोधन या उपचार पद्धती म्हणजे दोन्ही जी उपचार पद्धती आहे त्यांना फरक काय सांगाल तुम्ही? पारंपरिक उपचार पद्धती म्हणजे 2-3 उपचार आहेत, एक युनानी आहे, एक आयुर्वेद आहे किंवा हर्बल आणि एक ॲलोपॅथी आहे. बरोबर. आयुर्वेदामध्ये वनस्पतीजन्य किंवा काही मिनरल्स वगैरे वापरले जातात, युनानीमध्ये जवळपास आयुर्वेदासारखंच असते, आणि ॲलोपॅथीमध्ये जनरली जास्त भर जो आहे तो केमिकल बेस्ड ट्रीटमेंटवर आहे. आणि केमिकल जे शरीरामध्ये आपल्या जातं, म्हणजे साधं सर्दीचं औषध जरी असेल तर ते आपल्या शरीराला साईड इफेक्ट करणार करतंय नेहमी. आणि आत्ताचे जे आजार आहेत ते एकतर केमिकल बेस्ड उपचार पद्धतीमुळे आहेत किंवा पोल्युशनमध्ये आहेत किंवा प्लॅस्टिकमध्ये मुळं आहेत. प्लॅस्टिक पण घातक आहे माणसाच्या शरीरामध्ये, मुळात आजार निर्माण होण्याची एक टेंडन्सी आहे, त्या टेंडन्सीला बूस्ट करायचं काम हे केमिकल बेस्ड उपचार पद्धती करते. एक उदाहरण मी सांगू इच्छितो, लोकांना माहिती नाही आहे, एक पेन किलर औषध आहे आयबुप्रोफेन पॅरासिटेमॉल कॉम्बिनेशन, कुठल्या कंपनीचं आपण ट्रेड नेमचं नाव नाही घेत, तर ते सर्दी पेन किलर म्हणून किंवा वापरलं जात आहे. आपल्याला लोंढे सणांच्या बद्दल ते सांगायचं राहिलं की आज जगात ज्या ज्या लोकांचं किडनी फेल्युअर आहे त्या किडनी फेल्युअरला कारणीभूत हे आयबुप्रोफेन पॅरासिटेमॉल कॉम्बिनेशन जे आहे ते आयबू पॅरा म्हणतात त्याला, ते कारणीभूत आहे. आणि डायक्लोफेनेक सोडियम नावाचं जे औषध आहे ते कारणीभूत आहे. जगातली सगळी गिधाडं मेलेली आहेत आपल्याला माहिती असेल, कुठंतरी आफ्रिकेमध्ये आणि सिंधू किल्ल्यात कुठं गिधाडं शिल्लक असं म्हणतात. मी माझ्या लहानपणी बघितलेली की गावाबाहेर जी मेलेली जनावरं असत ती जनावरं खायला गिधाडं यायची,
गेल्या 20-25-50 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ह्या आयबुप्रोपेन पॅरासिटेमॉल कॉम्बिनेशन आणि डायझोपेनिक सोडियम नावाच्या पेन किलरचा उपयोग जगात चालू आहे. ते ओव्हर द काउंटर पण औषध मिळते. म्हणजे पैसे दिले की तुम्हाला बऱ्याच गोळ्या आहेत, 1 रुपये 60 पैशापासून काय 3-4 रुपये 5 रुपये मिळणार आहे. त्यामध्ये हे आलेले बाकी आयबुप्रोपेन पॅरासिटेमॉलचं एक कुठलं तरी औषध आहे, 620-650 मिलीग्राम मध्ये दिलं जातंय, पोटेंट पेन किलर म्हणून. करोडो रुपयाचा बिझनेस त्यांनी केला कोरोनाच्या आधीच्या. म्हणजे लोकांना माहितच नाही की या औषधामुळे किडनी फेल्युअर होऊ शकते. तर जगातली सगळी गिधाडं मेले त्या 1 ग्रॅमचा डोस आहे जनावराला पेन किलर म्हणून. त्या 1 ग्रॅमच्या डोस न ते जनावर किडनी फेल्युअर होऊन मेलं. त्या जनावराचं मटन खाऊन वल्चर्स म्हणजे गिधाडं जगातली सगळी मेलेली आहेत. म्हणजे किती मिलीग्रॅमचा डोस त्या गिधाडामध्ये जात असेल, मला वाटतं 20-25 किलो वजनाचं गिधाड असायचं ते. म्हणजे इतक्या कमी क्वांटिटी मध्ये औषध खाऊन जगातली सगळी गिधाडं नापसेत झाले. त्या औषधाचा माणसामधला डोस आहे 500 मिलीग्राम. आणि लोक ओव्हर द काउंटर जाऊन बिंदास घेतात पेन केलं, लोक सहन पण करू शकत नाहीत. मग अशा पद्धतीने जे केमिकल बेस्ड औषध आहेत, एक उदाहरण सांगायचं राहिलं, माझ्याकडं एक लिम्फोमा नावाचा कॅन्सरचा एक मुलगा 9 वर्षाचा पेशंट कोल्हापूरमध्ये पुण्याहून आला, ज्याची आई माझी आधीची पेशंट होती जुनी. आणि त्याला पुण्यामधल्या एका फेमस हॉस्पिटलमध्ये दीनाथ मंगेशकरमध्ये ऍडमिट केलं आणि तिथे डायग्नोसिस झालं की त्याला लिम्फोमा नावाचा कॅन्सर झाला. त्याच्या मानेला गाठी होत्या, ताप वारंवार ताप थांबत नव्हता, खूप दिवस 8 दिवस ताप सलग होता. आणि मग त्यांनी तपासणी केल्यावर सांगितलं की अरे लिम्फोमा आहे आणि त्यांनी केमोथेरपी सजेस्ट केली. पेशंटची आईच माझी आधीची पेशंट असल्यामुळे त्या डायरेक्ट माझ्याकडे घेऊन आल्या. त्यांची केस घेताना मी त्यांना विचारलं, म्हणजे काय झालं मॅडम, कशाच मुलाला आजार झाला असं तुमच्या, त्यांना काय सांगता येईना. मी वारंवार विचारल्यावर त्यांनी सांगितलं डॉक्टर त्याचा दात दुखत होता, म्हणून मी महिन्यातलं फक्त 4 वेळेला 125 मिलीग्रॅमचं ते आयबुपारा कॉम्बिनेशन लिक्विड त्याला दिलंय. समजावून घ्या, इतकं डेंजरस गोष्टी आहेत या, लोकांना माहिती नाही, लोक सहन करत नाहीत. एस्पेशली वेदनाशनक औषध भयानक डेंजरस आहे. अजून एका पेशंटमध्ये एक डिवाइस पे होत्या, त्यांच्या आई आमच्या पेशंट आहेत कॅन्सरच्या, त्यांनी सांगितलं, शेतकरी त्यांच्या आई शिराळा तालुक्यातल्या सांगली जिल्ह्यातल्या, की म्हटल्या माझी आई गेले 25 वर्ष रोज संध्याकाळी अमुक अमुक गोळी डोके दुखते म्हणून खायची आणि लिव्हरला त्यांच्या 14.5 सेंटीमीटरची लिव्हरला गाठ आली. हे लोकांना माहीत नाही आहे की वारंवार ह्या गोष्टी खाल्ल्यामुळं पेन किलर्स अँटीबायोटिक अँटी अलर्जिक लोक आजारी पडतात. प्लास्टिक पण धोकादायक आहे, पोल्युशन आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपण टाळायला पाहिजे. म्हणजे आजच्या कार्यक्रमाचा सगळ्यात महत्वाचा उद्देश तो पण आहे की ज्या गोष्टी आपल्या आयुष्याला धोकादायक आहेत त्या आपण टाळायला पाहिजेत. होमिओपॅथिक आयुर्वेदिक औषधं त्या मानाने सुरक्षित आहेत, ती आपण घ्यायला पाहिजे. आणि जे आता अजून सामान्य लोकांमध्ये सुद्धा किंवा नॉर्मली बऱ्याच पीपलमध्ये ते एक गैरसमज आहे की प्लासिबो इफेक्ट पण असतो का असं विचारलं जातं, त्याबद्दल काय सांगाल? आता रोंडे सरांचं केस बघितली, अशा हजारो किंवा लाखो केसेस आमच्याकडे आहेत. होमिओपॅथीने ज्या आजाराला जे आजार गंभीर मानले जातात, ज्याला ट्रीटमेंट नाही समजा, जसं की कॅन्सर, कॅन्सरमध्ये लोकांना म्हटलं जातं की 5 वर्ष जगणार जास्तीत जास्त किंवा 2 वर्ष जगणार, आमच्याकडे बरे होईत रिपोर्ट आहे ना सगळ्या गोष्टी. लोणे सरांचं उदाहरण आपण आता बघितलं की किडनी फेल्युअर मध्ये ट्रान्सप्लांट किंवा डायलिस करायला पाहिजे, आता कुठे डायलिस करतात त्या गेल्या 8 वर्ष 2016 आणि 2024 म्हणजे 4-8 वर्ष झाली, सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत त्यांचे, कुठे डायलिस करतात. म्हणजे पॅथॉलॉजिकल चेंजेस हे रिव्हर्स होतात यांनी प्रूव्ह केलेलं आहे. अनेक केसेस आहेत आमच्याकडे, हजारो किंवा लाखो केसेस आहेत, त्यामधून हे सिद्ध होते की होमिओपॅथीनं पॅथॉलॉजी रिव्हर्स होते. लिव्हर सिरोसिस मध्ये लोकांना ट्रान्सप्लांट करायला सांगितलं जाते, नाही ट्रान्सप्लांट करायला लागेल लोकांचं. पहिल्या बऱ्याच लोकांचं म्हणजे खरं तर काही पेशंट आपण अजून आणायला पाहिजे होतो, वेळ पाहिजे होता आपल्याला. एक पेशंट आमच्याकडे लिव्हर फेल्युअर झालं म्हणून ते माझ्या क्लिनिकचा पहिल्यांदा ते उतरू शकत नव्हते पायऱ्या, म्हणून ते माझ्याकडे आलेच नाही. ते फक्त अम्ब्युलन्स मध्ये जायचे आणि पाणी काढायचे आणि आठवड्यात 2 वेळा पाणी काढायचे. ज्यावेळेला लिव्हर सिरोसिस मध्ये पाणी काढलं जाते पेशंटला, त्यावेळेला ते लिव्हर 80-85% खराब असते. मुळात लिव्हर सिरोसिस 70% लिव्हर खराब असल्यावरच कळते की त्या रुग्णाचं लिव्हर सिरोसिस आहे. जसं सरांनी सांगितलं की त्यांना उलट्या आणि संडासला लागल्यानंतरच कळालं की त्यांची किडनी फेल्युअर आहे. लिव्हर सिरोसिस, किडनी फेल्युअर, कॅन्सर, हृदयविकार सुद्धा बऱ्याच वेळेला टर्मिनल इलनेस म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्यानंतरच ते कळतंय. मग त्या पेशंटला मी औषध चालू केलं, आश्चर्य वाटेल आपल्याला की पहिल्या आठवड्यात त्याला पाणी काढायला लागलं नाही, दुसऱ्या आठवड्यात पाणी काढायला लागलं नाही. मला वाटतं त्याचा एक टेस्टिमोनी पण आमच्याकडे असेल, रणदीप नावा पेशंट. आणि 20 दिवसानंतर पेशंट दाखवायला मला आला, भेटायला आला का, तो कुठल्या डॉक्टरांचे उपचार मला चालू आहेत, मला त्या डॉक्टरला भेटायला नाही.
घरासमोर माझं पाणी गेलं सगळं गेलं मी फिरायला लागलो आणि 45 दिवशी आम्ही सोनोग्राफी काढली. सोनोग्राफी मधलं पाणी त्याचं पूर्णपणे गेलेलं आणि ते 45 दिवशी कामावर हजर झाले. आता नोकरीला आहे 45 दिवशी नोकरी म्हणजे हा चमत्कार होऊ शकतोय तेवढा विश्वास ठेवायला पाहिजे, औषधं घ्यायला पाहिजे, पथ्य पाळायला पाहिजे. ह्या गोष्टी जर आपण करू शकू तर निश्चितपणानं बदल हे आपल्याला दिसतात. आणि म्हणून जे होमिओपॅथी लोक आरोप करतात, माझं चॅलेंज आहे सगळ्या वैद्यकीय क्षेत्रात सगळ्यांनाच, कुणी सिद्ध करावं की होमिओपॅथी प्लॅसिबो आहे. आपोआप काय हवा किंवा काय मंत्र फुकल्यावर काय बरं होत नसते. औषधं योग्य घेणं आणि योग्य औषध उपचार हे होमिओपॅथीचं आहे, दुसरे कुठले नाही असा माझा ठाम दावा. त्या बाबतीत अजून एक गोष्ट आहे, जसं मला मी कॅन्सरचं जे मला उदाहरण सांगितलं त्या मुलाचं वावळ काढणं, तर त्या तसं मग माझ्या लक्षात आलं की आज खूप वर्षापूर्वी की लोक काय करतात एकतर पेन केलर ताप सर्दी आणि खोकला हे कॉमन आजार आहे. होमिओपॅथीचे आम्ही अक्यूट मेडिसिन पण असे डेव्हलप केले की त्याचा एका दिवसामध्ये ताप जातोय आणि एका दिवसामध्ये सर्दी जाते लोकांची. म्हणजे अॅलोपॅथी औषध घ्यायचं किंवा कन्व्हेन्शनल उपचार करायची तुम्हाला गरजच नाही आहे, सरळ आमच्याकडे यायचं. फक्त पेन केलर कमीत कमी घ्या, कमीत कमी किंवा घेऊच नका, थोडं सहन करा. एवढं जरी केलं तर प्रत्येक गोष्टीला आम्ही अल्टरनेटिव्ह ट्रीटमेंट ही निर्माण केली नक्कीच देऊ शकतो. त्या बात आहे. आणि होमिओपॅथी मधून जे काही ऑर्गन डॅमेज झालं असतात ते सेल्फ हिलिंग आपण होमिओपॅथीच्या माध्यमातून करतो, म्हणून त्या बऱ्यापैकी तुम्हाला जे काही ट्रान्सप्लांटेशनचे असे जे काही सजेशन मिळतात ते कुठेतरी कमी होताना दिसतं या होमिओपॅथीच्या माध्यमातून. बरोबर. ऑर्गन तो बरा झाल्यानंतर जसं मी लिव्हर सिरोसिस सांगतोय किंवा कॅन्सर सांगतोय, तुमच्या रिपोर्टमध्ये दिसणार नाही कॅन्सर गेलेला. तो बरा झाल्यानंतर तुम्हाला काय करायची गरज आहे रेडिएशनच्या बदलती? जर तुमच्या किडनी सगळी नॉर्मल झाली, तुमचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आले, तर कशाला तुम्हाला ट्रान्सप्लांट आणि डायलिस करायला पाहिजे? लिव्हर सिरोसिस मध्ये कशाला लिव्हर ट्रान्सप्लांट करायला पाहिजे? खूप महागडा आहे, 35-40 लाख रुपये लागतात. सक्सेस रेट काहीच नाही आहे 1% पण. बरोबर. आमच्याकडे 99% सक्सेस रेट आहे. अनेक पेशंट असे बरे झाले की ज्याला सांगितलेलं हा 24 तास फक्त जगणारा पेशंट, मोठ्या मोठ्या हॉस्पिटलने त्याला इमिजिएट ट्रान्सफर करायला पाहिजे सांगितलं, असे घरातून बरे झाले. आणखी प्रश्न असायचा की अजून सुद्धा गैरसमज आहे की नाही होमिओपॅथी छोट्याच उपचारांसाठी होतात, पण आता ते आपण प्रत्यक्ष टेस्टिमोनियलच्या माध्यमातून आपण जाणून घेतोय की कोणकोणते मोठे आजार आपण इथे क्युअर केलेले आहेत. त्यासाठी मी इथे बोलावू इच्छिते जे लिव्हर सिरोसिस मधून इथे उभारलेले आहेत. हा ओके, लिव्हर सिरोसिस मधून शैलेश जाधव आपल्याकडे इथे उपस्थित असतील तर हात वर करा प्लीज. शैलेश जाधव सर, आपण त्यांना मी विनंती करतो की आपण स्टेजवर यावं की आणि आपल्या देखील ज्या काही प्रतिक्रिया आहेत, जे काही अनुभव आहेत ते आपण इथे आमच्या सर्व ऑडियन्स समोर इथे सांगावं. लिव्हर सिरोसिस मधून त्यांनी आपण पाहू शकताय ते बरे झालेले आहेत, तर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ झाल्या पाहिजे शैलेश जाधव यांच्यासाठी. मी ग्रामीण भागातला पहिली वेळी स्टेजवर बोलत आहे. काय तुम्हाला पहिलं क्वेश्चन विचार प्रश्न विचारू त्याची उत्तर द्या तरी पण चालेल. मी नाव पूर्ण सांगा, काम काय करताय सांगा, राहता कुठं ते सांगा. शैलेश दत्तू जाधव, राहणार तामलवाडी, तालुका तुळजापूर. आणि माझा व्यवसाय आहे सलूनचं दुकान आहे माझं. तुळजापूर सोलापूर जिल्ह्यात की उस्मानाबाद जिल्ह्यात? उस्मानाबाद. बोला. मला लिव्हर सिरोसिसचा आजार चालू झाला आणि मला वाटते 2024 8-9 महिने मी दवाखान्यात ट्रीटमेंट घेतले, काय फरक पडला नाही. आणि परत पुण्याला होमिओपॅथीमध्ये गेलो, तिथे बी काय फरक पडला नाही. परत हैदराबादला गेलो, हैदराबादमध्ये बी काय नाही. पोटात पाणी भरणे, पोटात पाणी झालं, पाय खच्च शिजू होते. मला वाटायचं मी स्टँडिंग उभा म्हणून कसं होते वाटायच. त्यावेळेला बाकीचे रिपोर्ट काढतो, पोटात पाणी झालं याचा अर्थ मी मगाशी सांगितलं की 80-85% लिव्हर खराब झालेलं होतं. तीनदा टॅपिंग करून खाल्लंय, तीनदा पाणी काढायला लागलेलं आमच्याकडे यायच्या आधी. म्हणून होमिओपॅथी मला वाटतं कोल्हापूर सुरुवातीला कधी आलेला? 23 फेब्रुवारी. 23 फेब्रुवारी म्हणजे आताच आहे 24 म्हणजे 4 महिने झाले. त्यावेळेला काय परिस्थिती होती आपली? थोडस वाढलेलं होतं, पोटात पाणी होतं, पायी सुजलेली होती, चेहरा काळपटला होता पूर्ण. आता बोरी दिसायला लागला ते जमत आता
डॉक्टर सुद्धा मला त्या चेकिंगला जरी गेलं तरी हात लावत नाही. कसं आहे बरं का तुम्ही बाहेरनं पूर्ण झालता प्रवास करून माझ्यासाठी खास भेटण्यासाठी चालू होती. तुम्हाला जुलाब वगैरे चालू होते त्यावेळेची परिस्थिती आताची परिस्थिती कशी आहे बघा. आता मी डिप्रेशन मध्ये बी गेलो परत एंडोस्कोपी केली तीनदा त्यातून आतमध्ये बाइंडिंग केलं होतं. बरोबर पंच मारले लिव्हरच्या आधारामध्ये रक्ताच्या उलट्या होतात तसं नव्हतं. परत माझं काय झालं नाकातनं ब्लड थोडस येतं. ती डॉक्टर म्हणायची लिव्हर असल्यामुळे तुम्हाला ती त्रास होऊ शकते. आता 4 महिने झालं नाकातनं रक्त कसलंही नाही. बरोबर पोटात पाणी परत झालं त्यानंतर नाही माझं चालू केलं तरी काढायला लागलं. 60 किलो वजन होतं आता 71. मॅडम तरी बी म्हणताय तर थोडस वजन कमी जीवन भरपूर चालेल सर. चांगली गोष्ट. कधी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला आपलं चालू केल्यापासून? नाही जातो भेटायला जातो मी हॉस्पिटलमध्ये पण त्यांनी मी हात लावत नाहीत मला. आता वजन 71 आहे. आता काय त्यांचं म्हणणं आहे काय तुमचं तब्येत सुधारली वगैरे विचारतात नाही. आणि डिप्रेशन मध्ये मी भरपूर होतो ब्लड वाढत नव्हतो. ब्लॅक स्टोन होत होती माझी. बरोबर त्यामुळं ब्लड वाढत नव्हतो. आता रक्ताचे रिपोर्ट वगैरे काय काढले त्यांचे आपण? हा सर आता किती आहे त्यांचं? 9.2 आता. नंतर 6, 5, 4 असं 7, 8 रक्तस्राव होतोय उलटी कडे कसं उलटी कवा झाला माझी नाकात थोडस येत होत. आता पूर्ण नाकात काहीच नाही एकदम भरपूर. आणि मला विश्वास नव्हता त्यामुळे मी संडास रक्तपडा बंद झाला त्याचा. आता सोलापूर मध्ये उपचार चालू आहेत आपले मॅडमकडे. मॅडमनं भरपूर सहकार्य केले मला. मला विश्वास नव्हता मी खास भेटण्यासाठी गाडी करून आलो तुमच्याकडे. परत मी म्हणून सांगितलं रिझल्ट आहे रिझल्ट आहे म्हणजे परत मॅडमला भेटलो. तुमच्याकडून येऊन परत मॅडमला भेटलो. चांगली गोष्ट आहे. धन्यवाद आपण इथं आलात आणि आपला अनुभव इथं सांगितलात आणि आपण या आजार पूर्ण बरे होणार. फक्त एकच गोष्ट करायची जोपर्यंत आम्ही सांगत नाही तोपर्यंत उपचार थांबवायचे नाहीत. तुम्ही बरे व्हायला लागलाय सगळे रिपोर्ट तुमचे नॉर्मल यायला लागले. फक्त आम्ही तुम्हाला एकदा डिक्लेअर करणार की आता आमच्याकडे येऊ नका त्यानंतर आपल्याकडे यायची गरज नाही. दम वगैरे लागत होता पहिला चालतो आता व्यायाम वगैरे सर्व आता तुमच्या दिसण्यावरून डॉक्टरांना विनंती करते करायला पाहिजे आपण. येस सत्कार करण्यासाठी मी विनंती करते शरीर जाधव आपल्याकडे फॅमिली मेंबर बोलवा प्लीज. इथं जोरदा काय झाला पाहिजे ताईंसाठी देखील. चांगली गोष्ट आहे. आणि मी पुन्हा एकदा डॉक्टरांना विनंती करते की आपल्या या इतक्या चांगल्या म्हणजे त्यांच्या या आजारातून इतक्या चांगल्या पद्धतीने ते उभारलेले आहेत आणि हा एक त्यांचा एक यशस्वी सुरुवात आपण इतिहास म्हणूया. आणि तिथे आपण डॉक्टरांच्या वतीने उत्साहाचा सत्कार करतो आणि पुढील आरोग्य देखील तुमचंही असंच आरोग्यदायी आणि समाधानी राहू हेच इथे शुभेच्छा आम्ही ते व्यक्त करतो. आणि आज आपण इथे आलात आपल्या करून आपलं जे काही अनुभव आहेत या उपचारा संदर्भातील आपण इथे सर्वांसमोर मांडण्यात खरंच खूप खूप धन्यवाद. नमस्कार सर. सर माझा पुढचा प्रश्न असा आहे की कोविडचा जो काळ होता तो सगळ्यांसाठी खूप वाईट होता किंवा खूप आजारांना म्हणजे खूप लोकांना सामना करावा लागला खूप जणांचं जीवन गमावलेलं आहे तर कोविडसारख्या काळामध्ये तुम्ही उपचार पद्धती कशा पद्धतीने केल्या? कोविड बद्दल एक भीती मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली होती. मी जबाबदारीनं विधान करतोय की तो असा काही आजार नव्हता की जो प्रत्येक माणूस समोर आला म्हणजे संसर्गाने नव्हता की आला माणूस की त्याला कोविड झाला असं होत नव्हतं. जे जे लोक गंभीर आजारानं आधी पीडित होते जसं की अस्थमा इंटरस्टिशियल लंग डिझीज फुफ्फुस आधीच खराब असणं डायबिटीज मोठ्या प्रमाणामध्ये ब्लड प्रेशर किडनी फेल्युअर लिव्हर सिरोसिस आणि कॅन्सर अशा लोकांनाच कोविडची बाधा झाली म्हणजे लोकांना निमोनिया झाला आणि तसेच लोक मोठ्या प्रमाणामध्ये मेले गेले वारले जगभरामध्ये ते झालंय.
बरेच लोक रस्त्यावर फिरणारे भिकारी कष्टाचं काम करणाऱ्या लोकांना कुणालाही कोविड झाला नाही. ज्या ज्या लोक आमच्याकडे आले कन्व्हेन्शनल उपचार पद्धतीने काय झालं डेथ रेट वाढला. साधारणपणे दरवर्षी भारतामध्ये 2 लाख लोक न्युमोनियानं मरतात, त्यावर्षी 4 लाख लोक मेली, 2 लाख लोक जास्त मेली. हा रेग्युलर न्युमोनियाच होता, दुसरं काही नव्हतं. त्याला कोविड असं नाव देण्यात आलं. सर्दी खोकला हा कायमचा आजार आहे, प्रत्येकाला सर्दी आणि खोकला होतोय. आणि न्युमोनिया ज्या लोकांची प्रतिकारशक्ती कमी आहे, जे आजार सांगितले त्या लोकांना न्युमोनिया होतोय. तसंच ते झाला दरवर्षी होत असतोय, आता पण होतोय. आम्ही रेग्युलर न्युमोनिया म्हणून त्याला ट्रीट केलं, घरी राहून लोकांना उपचार दिले आणि अनेक लोक बरे झाले. रिपोर्ट मध्ये सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत. जे छातीचे जे सिटी स्कॅन केले त्यामध्ये आधी इतका न्युमोनिया दिसत होता, तो इतका कमी आला असा रिपोर्ट तेव्हा बरा झाला. रिपोर्ट मध्ये पण दिसून आला. ओपीडी बेसिस ट्रीटमेंट आम्ही न घाबरता केली. म्हणजे मला काय स्वतः मी काय फार शाना येते असं काही म्हणायचं नाही, तरी सुद्धा काय कोविड काळात आम्ही लोकांना बघतच होतो आणि तरीही मास्क वापरला नाही. कोविड संदर्भातली माझी पहिली मुलाखत मी 2019 साली होते मार्च मध्ये साम टीव्हीला दिलेली होती. तेव्हा मी हे सांगितलेलं होतं की या आजारामध्ये मास्क घालायची पण गरज नाही आणि लॉकडाऊन करायची गरज नाही. पण ते ठीक आहे, सरकारने केलं ते. त्यानंतर मी 31 मेला एक मुलाखत दिलेली कोल्हापूरमध्ये बी चॅनलला, त्यामध्ये पण हे सांगितलेलं की असा काय आकाशाचा कुठला व्हायरस बिरस काय येत नाही. माणसाची नोन हिस्ट्री ही 4 लाख वर्षापूर्वीपासून माणूस पृथ्वीवर आहे असं माहिती आहे आपल्याला. इतिहासाचा पण मी तज्ञ आहे, आर्कियोलॉजीमध्ये माझा एम ए झालेला आहे, इतिहासाचा तो चांगला अभ्यास आहे माझा. तर लोकांना असा समजा काय मॅजिक आजार आला आणि लोक मेले असं झालं नाही. कोविड मध्ये पण काय प्रचंड प्रमाणामध्ये लोक मेलेली नाही आहे ते आपण समजावून घ्यायला पाहिजे. ओके सर. आणि म्हणजे भीतीनेच लोक मेली, भीती किंवा चुकीची उपचार पद्धती झाली. कारण जे व्हायरस म्हणून सांगितलं जाते ते व्हायरस जर बरोबर असेल तर व्हायरसला ट्रीटमेंटच नाही आहे कन्व्हेन्शनल उपचार पद्धतीमध्ये. ओके सर. हार्ट रिलेटेड तुम्ही म्हणजे हार्टचे जे आजार आहेत त्या रिलेटेड तुम्ही काय सांगाल? हृदयविकार कोविडच्या लसीनंतर बऱ्याच रुग्णांना हृदयविकाराचे झडके येऊन अनेक लोक त्यामध्ये गेलेले आहेत हे दिसून लागलेलं आहे. तरुण वर्गामध्ये सध्या जे हृदयविकाराची इतर कारणं आहेत त्यामध्ये एक आपल्याला गैरसमज आहे की फक्त तेलकट खाल्ल्यावरच होते. माझं स्वतःचं असं मत आहे, पूर्ण विचारांती बनवलेलं आहे, की कार्बोहायड्रेट जे आपल्या जीवनामध्ये जास्त असते, भात भाकरी चपाती तृणधान्य ज्याला म्हणतोय आपण, ते कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी करायला पाहिजे. कार्बोहायड्रेटचं रूपांतर चरबीमध्ये होते आणि म्हणून रक्तवाहिन्यामध्ये मेद जे साठलं जात आहे म्हणतोय ते त्यामुळे साठलं जाते. दुसरं महत्वाचं कारण आहे पेन किलर खाणं, अँटीबायोटिक्स खाणं, अँटी अलर्जिक औषधं खाणं. लोक प्रचंड प्रमाणामध्ये जरा जरी सर्दी आली तरी ते अँटी अलर्जिक वगैरे गोळ्या खातात. त्याचं मुख्य कारण असावं आणि त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस निर्माण होत असावेत असा माझं ठाम मत आहे. आणि म्हणून लोकांनी ते टाळायला पाहिजे. कन्व्हेन्शनल उपचार पद्धतीमधले ओव्हर दी काउंटर ओटीसी ड्रग म्हणतोय ते घेऊन खाणं हे बंद करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, अंगाला मलम लावायला नसायला पाहिजे. विक्स पूर्वक झंडू बाम, पेन किलर्स, कुठले कुठले बरेच बाम आहेत ते पण एक वापर बंद करायला पाहिजे. डासांसाठी घरात लावलं जाणारं जे मॅट आहे ते वेपोरायझर ते पण बंद करणं, ते पण धोकादायक आहे, केमिकल बेस्ड आहे. ओके सर. काही जणांना असं समज असतो की जे जाड आहेत ज्यांचं वजन खूप जास्त आहे त्यांना हार्ट अटॅक येऊ शकतो, तर याच्यावर काय सांगाल? वजन तर कमी करायला पाहिजे. जर तुम्हाला वजन कमी करा, वजनाचं कारण एक असू शकते ओबेसिटी. वजन जर कमी करायचं असतं जेवणामधला भात वर्ज्य करा. भात, साखर, गूळ, बटाटे, रताळी ही बंद करायला पाहिजे. डायबेटीस पण खूप मोठ्या प्रमाणात आहे. रिलेटेड आहे म्हणून सांगतो की डायबेटीसचं कारण पण तेच आहे. पूर्वीच्या काळी काय व्हायचं, लोकांना इतक्या प्रमाणामध्ये माहिती असेल आपल्याला, उपासमार व्हायची किंवा दुष्काळ असायचे आधी, साधारणपणे इंग्रजांच्या पिरियडच्या आधी. नंतर हरितक्रांती झाली, हरितक्रांती झाली आपण मोठ्या प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट खायला लागलो आणि त्याचं डायबेटीसचं मुख्य कारण ज्या ज्या देशामध्ये आधी उपासमार व्हायचे आणि आता लोक भरपूर खातात त्याचं कारण ते आहे अति प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट खाणं. नुसतं कार्बोहायड्रेट तुम्ही कमी केलं म्हणजे जेवढं खाताय त्याच्या 50% जरी कमी केलं, भात भाकरी म्हणतोय मी या चपाती सुद्धा, तरी सुद्धा डायबेटीस शुगर कमी येते. बऱ्याच लोकांची शुगर गेलेली आहे. आणि रोज एक तुम्ही 1 तास व्यायाम केला, चढ चढणं म्हणजे डोंगर चढणं उतरणं किंवा पायऱ्या चढणं उतरणं, तरी सुद्धा डायबेटीस जातोय, त्याला औषध घ्यायची गरज नाही. आणि जर डायबेटीसमुळे साईड इफेक्ट होत असतील, किडनी फेल्युअर असेल, लिव्हर सिरोसिस असेल, गँग्रेन असेल, हे जे आजार होतात किंवा हृदयविकार असेल, हे आजार आमच्या ट्रीटमेंटनं बरे होतात.
अनेक रुग्णांच्या हृदयविकारामधले जे ब्लॉकेजेस आहेत ते पूर्णपणानं आपल्या ट्रीटमेंट निघून गेलेले आहेत. किंवा हृदयाच्या आजारामध्ये अजून एक हृदयाच्या झडपांचा आजार आहे, त्याला रुमॅटॉइड रुमॅटिक हार्ट डिसीज असं म्हटलं जातंय. झडपा खराब होतात, त्या पूर्ण बऱ्या होतात आमच्याकडं, झडपा बदलायला लागत नाहीत. तसे पण अनेक पेशंट आमच्याकडे बरे झाले आहेत. ओके सर, पारंपरिक होमिओपॅथी आणि आपलं मॉडर्न संशोधन उपचार, तर यामध्ये काय फरक सांगाल सर? पारंपरिक होताच ते मला वाटतं कोणी सांगितलं, लोढे सरांनी सांगितलं की पुण्याला, नाही नाही ह्यांनी सांगितलं ना, जाधवनी सांगितलं ना, पुण्याला कोणतरी होमिओपॅथी औषध घेऊन, नाव कोणाचं घेणं योग्य नाही, ऍडमिट होऊन आलो आणि मला काहीच फरक पडला नाही, तर हाच फरक आहे. मॉडर्न होमिओपॅथी रिसर्च बेस्ड आपली ट्रीटमेंट आहे, जे औषध आम्ही देतो ते 100% काम करणार, ज्या ज्या आजारावर देतो औषध ते 100% काम करणार. कन्व्हेन्शनल उपचार पद्धतीमध्ये तसं होत नाही, 10 पैकी 2-3 लोकांना बरं वाटतंय, 7 लोकांना बरं वाटत नाही, म्हणजे 100 पैकी 70 लोकांना बरं वाटत नाही, आमच्याकडे 99% लोकांना बरं वाटतंय, हाच आपला रिसर्च आहे. आणि ते सोपं केलंय आम्ही, एक किट आम्ही जे देतोय ते 100% काम करतंय, मला वाटतं अनेक लोक सांगतील जे आमच्या पेशंट असं आहे. त्यासाठी मी पण स्वतः पेशंट बघायला पाहिजे असं नाही, जे आमचे डॉक्टर आम्ही सगळ्या देशभरच्या सेंटरमध्ये ट्रेन केले, त्या लोकांना सांगितले की बाबा कुठल्या आजाराला कुठलं किट द्यायचं, त्याचं डाएट काय, त्याप्रमाणे त्याचा रिझल्ट हा यायलाच पाहिजे. हा होमिओपॅथीमध्ये जो बदल आहे तो जगात पहिल्यांदा मी केलेला. खरंच खूप छान, सरांसाठी एकदा जोरदार टाळा. आता आपण मधुकर कांबळे हे आपले कॅन्सर सॉरी लिव्हरचे पेशंट आहेत, त्यांचा अनुभव आपण ऐकणार आहोत. मी आहेत का मधुकर कांबळे आहेत ना? ओके, सरांना विनंती करते की मी त्यांनी स्टेजवर यावं आणि त्यांचा अनुभव शेअर करावा. बोला. हॅलो, आम्ही उमरगावरून आहे. साधारणतः 2023 मध्ये याच महिन्यामध्ये गेल्या वर्षी जुलैमध्ये आला. जुलैला काय परिस्थिती आपली सर? परिस्थितीमध्ये एकदम ते बेशुद्ध अवस्थेमध्ये असल्यासारखं होतं सर. मला कोणीच रेफर केलं नव्हतं सर, मी मोबाईल वरतीच युट्यूब वरती बघत बसलेलो होतो. आमच्या इतर व्हिडिओ बघितले मोबाईलबद्दलची माहिती मिळाली. युट्यूबला म्हणूनच कॉल केला होता तुमच्या कोल्हापूर बँकला, मॅडमनी या मॅडमचा नंबर दिला. असं कोणच म्हणत नव्हतं की सर यांनी हे जीवन जगतील. बरोबर. मॅडमनी एक न्यूज मॅडम होत्या, मला पण विश्वास नव्हता सर की माझे वडील जीवन जगतील. बरोबर. फक्त मॅडम एकट्याच होत्या की म्हणजे तुमचे घाबरू नका, फक्त क्युअर होतील, फक्त आमच्यावर विश्वास ठेवा. हा, मग मॅडमनी म्हणलं तुम्ही तुमचे पेशंट घरी घेऊन जावा, पण मॅडम असं म्हणतात की माझा पण विश्वास बसायचा नाही. मनगोळी सर म्हणजे यांना तर आयसीयू मध्ये घालावं लागेल, पण आम्ही फायनान्शियली वीक होतो सर. पैसे नव्हते आम्ही, आणि 25-30 लाख लिव्हर पण घेणं आमच्याकडे शक्य नव्हतं. त्यासाठी आम्ही परत घेऊन गेलो. मॅडमनी जाताना एक लिव्हरचं किट दिलं होतं सर, ते किट आम्ही घरी जाऊन चालू केलो. एक 2-3 दिवसामध्ये त्यांनी व्यवस्थित पेशंट म्हणजे बरं वाटायला लागलं त्यांना सर. जेवण मग 1 महिन्यामध्ये सर त्यांनी त्यांच्यामध्ये 70% फरक तरी झाला मला. हा, बिलोरुबिन आहे जो आहे तो कमीत कमी 22-22 पुढे होता आमचा बिलोरुबिन. आमच्याकडे आला त्यावेळेस. हा, तुमच्याकडे आला त्यावेळेस. ऑगस्ट मध्ये तुमचं चालू केलं होतं औषध, त्यानंतर सप्टेंबर मध्ये मॅडमने चेक करायला सांगितलं, तर तो बिलोरुबिन 9 लाख काहीतरी आला होता. 9 लाख एका महिन्यामध्ये. त्यानंतर तो बिलोरुबिन 2-3, आता सर गेल्या महिन्यात चेक केलं तर 2 लाख बिलोरुबिन सर. आणि त्यांचं एच बी पण सर 6.3 होत. आता गेल्या म्हणजे मे महिन्याच्या एंडिंगला टेस्ट केला असतं त्यांचं बिलोरुबिन आपल्या एच बी 12.3 आहे. 12.3 झालं म्हणजे हे सगळं सिद्ध करते. लोकांचा प्रश्न होता की होमिओपॅथी क्लासिक आहे, त्यांचं बिलोरुबिन कमी आहे, बिलोरुबिन वाढला असतं त्यांचं जीवन राहिलं नसते, ते पोटात पाणी झालं असतं बिलोरुबिन वाढून काळून मृत्यू झाला. रिपोर्ट नॉर्मल आहे, काही सिद्ध करत नाही. होमिओपॅथी किती फास्ट काम करते, जे 4 महिन्यामध्ये जाताना बरं वाटलं, हे तर म्हणतात पहिल्या महिन्यामध्ये माझं बिलोरुबिन खाली आलं, म्हणजे इतकं फास्ट. हेच होमिओपॅथी क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे. मी तिसऱ्या दिवशी स्वतः बाजार माहिती घ्यायला, तिसऱ्या दिवशी जेवायला लागलं. चांगली गोष्ट आहे. नातेवाईक पूर्ण शेवटचे म्हणजे भेट म्हणून बघण्यासाठी बघायला आलेले. आता काय पेशंट वाचत नाही. नातेवाईक मला असं पण म्हणायचं की आता जवळजवळ तुझ्या पप्पाने दारखून सगळं खराब करून घेतलेलं आहे, तू पैसे व्यस्त घालू नको, लोकांचे पैसे काढू नको. बरोबर. कर्ज काढून काय ट्रीटमेंट करू, काय पेशंट वाचत नाही. प्रत्येक मी आरोग्य शब्दावरच. आम्ही आल्यापासून कधी ऍडमिट करायला लावलं का तुम्हाला? दुसरी कुठे काय पैसे खर्च करायला लागले? काहीच नाही. ट्रान्सफर करायला लागले का? काहीच नाही. काही उपचार दुसरे घ्यायला लागले आयसीयू मध्ये ऍडमिट वगैरे? नाही सर. हे सगळं घरात राहूनच झालं. हो, घरात राहूनच.
एकदम मोबाईलवर पाहिलं होतं मॅडमला मी आणि आजपर्यंत तुम्ही आज होतो साहेबांना तर मी आज पहिल्यांदा होतो बरोबर पेशंटांना फक्त क्युअर केले सर आणि काही पेशंटना ऍडमिट करायचंय याच्यामुळेच घाबरून निम्मे खूप जण दवाखान्यात ट्रीटमेंट घेत नाही आणि आपला जो उपचार आहे तो घरून होतोय तर ही पण खूप छान गोष्ट आहे. सो सरांनी घरी बसून देखील उपचार घेऊन आपले आजार कमी केलेले आहेत. सर सरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तेच होतंय की लिव्हरच्या आजारामध्ये काय होतंय पेशंट सिरियस होतो लगेच आणि आयसीयू मध्ये ऍडमिट केले की पेशंट त्यातनं बाहेर पडत नाही. ज्या लोकांनी आमचं ऐकलं नाही ना ते लोक नाहीत जगलेले. मग आम्ही स्ट्रॉंग सांगतो लोकांना, तुम्हाला पण सांगितलं असं की बाबा सारखं सारखं वारंवार ऍडमिट व्हायला जाऊ नका. घरात राहून तुम्हाला बरं वाटलं फक्त पथ्य पाळायला लागते. दारू पित असं दारू बंद करायची, प्रोटीन जास्त खायचं, मीठ कमी खायचं आणि तेल कमी खायचं. मला वाटतं हेच पथ्य तुम्हाला सांगितलं असेल. दारू बिलकुल बंद नाही बरोबर. आधीपासून पिऊ नका दारू. तुम्हाला पुनर्जीवन मिळालेलं आहे, नवीन आयुष्य मिळालेलं आहे, चांगलं जीवन जगा. अजून आणि अजून एक गोष्ट सांगायची आहे, जे लोक माझ्याकडे 96 साली बरे झाले कॅन्सरचे, लिव्हरचे किंवा किडनीचे सुरुवातीला, अजून लोक जिवंत आहेत. एक तर कॅन्सरचा पेशंट आता 103 वर्षाचा आहे, बरं होऊन मला वाटतं त्याला 27-28 वर्षाचं त्यानंतर लाईफ मिळाल आपल्याकडे. म्हणजे आयुष्य पण लोकांचं चांगलं राहत आहे, तब्येत चांगली राहते. फक्त कन्व्हेन्शनल औषधं खायची नाहीत, पथ्य पाणी थोडंफार पाळायचं आणि रोज व्यायाम करायचा. सगळ्यात महत्वाचा रोजचा व्यायाम आहे. रोज अर्धा पाऊण तास चालायला पाहिजे आपण किंवा तासभर चाला. चांगलं लाईफ आहे, लाईफ हे एकदाच आहे. जीवन परत आहे की नाही, आपला पुनर्जन्म आहे की नाही आपल्याला माहित नाही. ते चांगलं आपण घालवलं पाहिजे. चांगलं खाणं पिणं म्हणणार नाही मी, पिणं तर धोकाच ऐकायचं आहे. आणि चांगलं व्यायाम करणं, चांगलं आणि चांगला विचार करणं सगळ्यात महत्वाचं. चांगला विचार करणं, तुम्ही बरं झालं त्याला एक कारणीभूत आहे. तुम्ही चांगला विचार केला, तुम्ही आमच्या विश्वास ठेवला की नाही मी बरं होऊ शकतोय आणि म्हणून तुम्ही बरं झाला. म्हणून तुम्हाला योग्य आज इथं आलेल्या लोकांना पण मी सांगतोय, जे लोक विचार करत असतील हा बघूया आपण आपल्याकडे काही आशेचा किरण मिळेल, ते लोकच इथं येणार निश्चितपणे. लाईफमध्ये आयुष्यामध्ये मार्ग मिळतो. आशेचे किरण नेहमी कधीही निगेटिव्हिटी कधी ठेवायची नाही, म्हणजे नकारात्मक विचार कधी करायचा नाही. माझी सगळ्यांना विनंती राहील, पॉझिटिव्ह विचार केलं निश्चितपणे पॉझिटिव्ह रिझल्ट ते मिळत असतात. धन्यवाद, अतिशय आभार आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सगळ्यांसाठी. इतकं मोठं म्हणण्यासाठी सगळ्यांनी विचार केलेला आहे आणि मुलांच्या अभ्यासासाठी देखील मुलांच्या अनुभव त्यांचा अनुभव त्यांनी शेअर केल्याबद्दल.